जळगावच्या जिल्हा कारागृहातून दोन कैदी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शेषराव सोनावणे आणि रवींद्र मोरे अशी आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडे स्वयंपाक करण्याची जबाबदारी होती. आज पहाटे बराकमधून त्यांना बाहेर काढलं असता ते सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून कारागृहाच्या मागील भिंतीवरून उडी मारून पसार झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कारागृह प्रशासनानं दिली आहे. कारागृहातील दोन न्यायाधीशांमधील शेषराव सुभाष सोनवणे आणि रवींद्र भीमा मोरे हे दोघेही 379-457 कलमामधील आरोपी 4/9/2018 रोजी कारागृहात दाखल झाले होते. दाखल झाल्यानंतर त्यांना छोट्या गुन्हे केला असल्यामुळे त्यांना आपण स्वयंपाकगृहात कामाला दिलं होतं. त्यानुसार काम दैनंदिन कामाप्रमाणे आजही त्यांना स्वयंपाकगृहाच्या कामाकरता सकाळी निशिया मल्हाराने काढल्यानंतर म्हणजे स्वयंपाक सुरू केला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन आणि कर्मचाऱ्याचा थोडंसं दुर्लक्ष झाल्याचं फायदा घेऊन ते पलायन केल्याचं दिसून येत आहे. आणि नमूद उक्त प्रकरणी पोलीस स्टेशन जिल्हापेठ येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केलेली आहे.